नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाच्या संदर्भात आपण प्राथमिक आर्थिक क्रियांची माहिती घेत आहोत। त्यामधील पहिल्या दोन प्राथमिक आर्थिक क्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत। त्यामधील पहिली जी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे शिकार आणि दुसरी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे वनसंकलन। त्या प्राथमिक आर्थिक क्रियेला आपण फळे व कंदमुळे गोळा करणे असं म्हणतो। आज आपण चौथ्या व्हिडिओमध्ये लाकूड तोड ही तिसरी प्राथमिक आर्थिक क्रिया पाहणार आहोत। लाकूड तोड हा व्यवसाय वनावर आधारित असणारा व्यवसाय, वनांच्या माध्यमातून लाकूड तोड ही प्राथमिक आर्थिक क्रिया विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, या प्राथमिक आर्थिक क्रियेच्या सुरुवातीलाच पाठ्यपुस्तकामध्ये एक नकाशा आपल्याला दिलेला आहे आणि या नकाशाच्या संदर्भात स्क्रीनवर तुम्हाला नकाशा दिसतोय, जग प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया सूची दिलेली आहे आणि सूचीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आर्थिक क्रिया या नकाशामध्ये दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर आपल्याला काय विचारलेलं आहे तर छोटीशी कृती दिलेली आहे, पहा स्क्रीनवर आपल्याला दिसते, सांगा पाहू आकृती क्रमांक 4.1 म्हणजे आता तुम्ही पाहिलेला नकाशा 4.1 या नकाशाचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या। या अनुषंगाने 1 ते 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत। फक्त या 5 प्रश्नांची माहिती आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। प्रश्न 5 च्या 5 या ठिकाणी वाचन करण्याची आवश्यकता नाही, पुढे 1 बाय 1 अशा प्रकारे हे प्रश्न आपण पाहणार आहोतच। तर त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे या ठिकाणी दिलेला आहे, पहा स्क्रीनवर आपल्याला दिसतो, मासेमारी हवामानाच्या प्रदेशात मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केला जातो। मोसमी हवामान प्रदेश जगाच्या नकाशावर जर आपण पाहिलं तर 23.5° उत्तर अक्षवृत्त आणि 23.5° दक्षिण अक्षवृत्त हे मोसमी हवामानाचे प्रदेश आहेत। या मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केला जातो त्याचं उत्तर पहा या ठिकाणी आलेलं आहे। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, उत्तर व ईशान्य भारत म्हणजे या मोसमी हवामानाच्या प्रदेशात उत्तर भारत आणि ईशान्य भारत, उत्तर भारत आणि ईशान्य भारत म्हणजे हा या ठिकाणी नकाशावर जो दिसतो हिमालयीन पर्वतीय प्रदेश। दुसरं आग्नेय आशिया, या आशिया खंडाच्या आग्नेयेकडील भाग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर हा जो परिसर आहे तो। याशिवाय दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण पाहिलं तर वायव्य व दक्षिण आफ्रिका, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील भाग, त्याचबरोबर आफ्रिका खंडाचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी हा व्यवसाय केला जातो। याशिवाय आफ्रिका खंडाच्या जवळ असणारं छोटस बेट आहे मादागास्कर, या बेटाच्या दक्षिण भागाजवळ आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिण किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीजवळ लाकूड तोड हा व्यवसाय केलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 2, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो। यापूर्वीच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे, तरी पुन्हा सांगतो, उत्तर पहा प्रश्नाच्या खाली, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो। ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात म्हणजे दक्षिण किनारपट्टी आणि पूर्व भागात म्हणजे पूर्व किनारपट्टी या दोनही ठिकाणी लाकूड तोड केला जातो। त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणावं लागेल, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण व पूर्व किनारी प्रदेशामध्ये लाकूड तोड हा व्यवसाय केला जातो।
प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी पाहिजे, प्रश्न क्रमांक तीन, आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूड तोड हा व्यवसाय आढळत नाही, आणि पुढचा अर्धा प्रश्न दिलेला आहे त्याचे कारण काय असावे। म्हणजे एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत, आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय आढळत नाही आणि का आढळत नाही हा दुसरा प्रश्न आहे। तर आफ्रिका खंडाचं तुम्ही निरीक्षण केलं तर लाकूड तोड सूचीमध्ये पहा, लाकूड तोड व्यवसायाचं सिम्बॉल आफ्रिका खंडाच्या वायव्य भागामध्ये आहे, पश्चिम भागामध्ये आहे, दक्षिण भागामध्ये आहे, कोणत्या ठिकाणी नाही तर या ठिकाणी उत्तर पहा स्क्रीनवर, कोणत्या ठिकाणी नाही तर आफ्रिका खंडाच्या मध्य भागात या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया आढळत नाही। लाकूड तोड तर नाहीच, परंतु इतर कोणताही व्यवसाय या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळत नाही। म्हणजे आफ्रिकेचा मध्य भाग आणि आफ्रिकेचा पूर्व भाग, मध्य आणि पूर्व भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आफ्रिकेच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला नाही। आता त्याचं कारण काय असेल, तर आफ्रिका खंड हा बहुतेक वाळवंटी प्रदेश आहे। जगातील सर्वात मोठं वाळवंट सहारा आफ्रिका खंडाच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे, त्याचबरोबर लिबिया, नामिबिया आणि कलहरी हा वाळवंटी प्रदेश प्रामुख्याने आफ्रिका खंडाच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये आहे। म्हणून आफ्रिका खंडाच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय आढळत नाही, कारण अरण्याच्या वाढीसाठी पर्जन्याची आवश्यकता असते आणि या ठिकाणी पूर्णपणे पर्जन्याचा अभाव आहे। सर्वत्र वालुकामय मृदा आहे, तापमानाचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये कोणत्याच वृक्षाची वाढ होऊ शकत नाही, पर्यायाने अरण्याची वाढ होऊ शकत नाही आणि हा व्यवसाय पूर्णपणे अरण्यावर आधारित असणारा व्यवसाय आहे। त्यामुळे या प्रदेशामध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। प्रश्न क्रमांक चार स्क्रीनवर पहा, प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे, लाकूड तोड व अक्षांश वृत्तांमधील संबंधावर टीप लिहा। लाकूड तोड आणि अक्षवृत्तामधील संबंध काय आहे, तर या ठिकाणी पहा, लाकूड तोड आणि अक्षवृत्त यामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे। याचं कारण असं आहे की अक्षवृत्त आणि हवामान या दोन्हींचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि हवामान आणि वनस्पती जीवन यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे। त्यामुळेच प्रामुख्याने जगामध्ये महत्वाचे चार अरण्य प्रकार विकसित झालेले आहेत। कोणते? विषुववृत्तीय सदाहरित वने म्हणजे शेलवाज, त्यानंतर उष्ण कटिबंधीय पानझडी वने, तिसरा समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने आणि चौथा सूचीपर्णी तैगा किंवा बोरियल वने। म्हणजे या प्रदेशामध्ये वेगवेगळे वन प्रकार विकसित का झालेले आहेत, तर त्या ठिकाणी असणारा हवामान, तापमान, पर्जन्य यामध्ये भिन्नता आहे, त्यामुळे वनस्पतींच्या जाती, वनस्पतींचे प्रकार यामध्ये भिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे लाकूड तोड आणि अक्षांश वृत्तामधील संबंधावर टीप लिहा असं ज्यावेळी आपल्याला विचारलं जातं, त्यावेळी साधारणपणे उत्तर गोलार्धात 60° अक्षवृत्ता लगत, ही 65° उत्तर अक्षवृत्त आहे, त्याच्या लगत म्हणजे 65° दक्षिणेला आणि 65° अक्षवृत्ताच्या उत्तरेला लाकूड तोड व्यवसायाचा विकास झालेला आहे। 60° अक्षवृत्ता लगत लाकूड तोड व्यवसायाचा विकास झालेला आहे, कारण या परिसरामध्ये जे उत्तर अमेरिकेचा कॅनडा भाग, या ठिकाणी युरोपचा सायबेरियाचा परिसर, या ठिकाणी सूचीपर्णी प्रकारची वने आढळतात, एकाच ठिकाणी एकाच जातीचे वृक्ष आहेत, वृक्षाचं लाकूड अतिशय मऊ आणि टिकाऊ आहे, जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी आहे, त्यामुळे या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने सुद्धा लाकूड तोड करता येणे शक्य आहे। म्हणून या प्रदेशामध्ये व्यापारी तत्वावर लाकूड तोड हा व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। थोडक्यात लाकूड तोड आणि अक्षवृत्त, आता या ठिकाणी विषुववृत्त आहे पहा, ही जी रेषा दिसते
या रेषेवर म्हणजे या विषुववृत्तावर लाकूडतोड व्यवसाय घनदाट अरण्य असून सुद्धा लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला नाही, कारण प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आहे। या ठिकाणी अक्षवृत्त वाढलेले आहे, हवामान बदललेले आहे, बहुतेक वर्षभर एकाच प्रकारचे हवामान असते, म्हणून त्या ठिकाणी एकाच जातीचे एकाच ठिकाणी वृक्ष आढळतात, लाकूडतोड व्यवसायाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे। या अर्थाने आपल्याला असं सांगता येईल की अक्षवृत्त आणि लाकूडतोड यांचा अतिशय जवळचा किंवा घनिष्ठ संबंध आहे। त्या अनुषंगाने कोणत्या प्रदेशामध्ये विकास झालेला आहे, उत्तर अमेरिका या ठिकाणी संयुक्त संस्थाने जे उत्तरेला असणारा कॅनडा परिसरामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे। जे संयुक्त संस्थाने आणि कॅनडा लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे, कारण उच्च अक्षवृत्त मोसमी प्रकारची सूचीवर्णी प्रकारचे वृक्ष जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी, याशिवाय युरोप खंडामध्ये स्वीडन आणि नॉर्वे या ठिकाणचा स्वीडन या देशामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे। आणि युरोपचा युरे आणि रशियाचा शिया युरेशिया या प्रांतामध्ये या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे, कारण या प्रदेशांचं म्हणजे 1, 2 आणि 3 या प्रदेशांचं भौगोलिक स्थान म्हणजे अक्षवृत्तीय स्थान अनुकूल ठिकाणी असल्यामुळे योग्य प्रकारच्या अरण्यांची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। सौम्य आल्हाददायक हवामान आहे, मानवी आरोग्यासाठी अनुकूल आहे, वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल आहे, विशिष्ट प्रकारच्या मऊ आणि टिकाऊ लाकडाच्या वृक्षांची म्हणजे सूचीपर्णीसारख्या वृक्षांची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून त्या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे। या संदर्भाने आपल्याला असं म्हणावं लागेल की अक्षवृत्त आणि लाकूडतोड या व्यवसायांचा अतिशय यांच्या दोन्हींचा अतिशय घनिष्ठ किंवा जवळचा संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5, विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही। आता अक्षवृत्तीय स्थान विषुववृत्तीय प्रदेशाचं 0 ते 5° उत्तर किंवा 10° उत्तरेपर्यंत, 0 ते 5 किंवा 10° दक्षिण अक्षवृत्तापर्यंत या ठिकाणी घनदाट अरण्य आहेत, त्याला आपण विषुववृत्तीय सदाहरित अरण्य असेही म्हणतो, या अरण्यात आपण सेल्वाद वने असेही म्हणतो। या वनांच्या प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसाय व्यापारी तत्वावर झालेला नाही, कारण अक्षवृत्त आणि लाकूडतोड व्यवसायाचा जवळचा संबंध आहे। विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक कारणे द्या असा 3 गुणांचा छोटासा प्रश्न तुम्हाला असतो, 3 मुद्द्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे, जास्तीत जास्त 6 मुद्दे तुम्ही लिहू शकता, त्यापेक्षा जास्त उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही। तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही, कारण जरी 3 असतील तर स्क्रीनवर पहा उत्तर या ठिकाणी किती मुद्द्यामध्ये मी दिलेलं आहे, 10, यापैकी कोणतीही 3 कारणं लिहिली तरी पुरेसे आहे। विषुववृत्तीय प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला नाही, कारण आता कारण काय असेल, या प्रदेशाचं स्थानच आपल्याला सांगत आहे। विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडतात, कमी जागा लागतात, सौर ऊर्जा जास्त मिळते, म्हणून त्या ठिकाणी तापमानाचं प्रमाण अतिशय जास्त आहे। तापमानाचं प्रमाण जास्त, पर्यायाने बाष्पीभवनाचा वेग जास्त म्हणून सांद्रीभवनाचं प्रमाण जास्त, पर्यायाने त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण अतिशय जास्त असतं। म्हणजेच पहिल्या कारणामध्ये आपल्याला सांगता येईल तापमान जास्त, त्याचबरोबर पर्जन्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। त्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणचं हवामान प्रतिकूल आणि रोगट प्रकारचं हवामान त्या प्रदेशामध्ये निर्माण झालेलं आहे, कारण दररोज पडणारा पाऊस आणि दररोज जास्त असणारं तापमान अशा प्रकारचं प्रतिकूल आणि रोगट हवामान या प्रदेशामध्ये निर्माण झालेलं आहे की जे हवामान वृक्षतोडीसाठी मारक आहे, वृक्षतोडीसाठी बाधक आहे असं आपलं म्हणता येईल। तिसरं कारण काय, तर दुर्गम प्रदेश घनदाट अरण्यामुळे दुर्गम प्रदेश दररोज पडणारा पाऊस पाण्याचा न होणारा निचरा त्यामुळे या प्रदेशामध्ये दलदल मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहे। त्यामुळे तिसऱ्या कारणामध्ये आपल्याला सांगता येईल दुर्गम आणि दलदलीचे प्रदेश आणि अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी विषारी कीटक आणि सरपटणारे प्राणी
यांची संख्या अतिशय जास्त आहे आणि यांचा उपद्रव वर्षभर होत असतो। त्यामुळे व्यवसायाच्या वाढीवर म्हणजे लाकूड तोडी व्यवसायावर त्याचा निश्चितपणे विपरीत परिणाम होतो। पाचवं कारण आपल्याला सांगता येईल, एकाच ठिकाणी अनेक जातीचे अनेक प्रकारचे वृक्ष एकत्रित वाढतात, म्हणजे त्या ठिकाणचे वन प्रकार मिश्र स्वरूपाची वने, शिवाय वने अतिशय घनदाट आहेत। मिश्र स्वरूपाची वने असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने लाकूडतोड करता येत नाही आणि जरी लाकूडतोड केली तरी लाकडांचं वर्गीकरण करणं हे अवघड काम आहे। तर मिश्र प्रकारची आणि घनदाट वने या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात। यांत्रिक पद्धतीने लाकूडतोड करण्यावर मर्यादा येतात, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड अतिशय वेळखाऊ आहे, जिकिरीची आहे आणि मिळणारं उत्पादन अतिशय कमी मिळतं। हा त्यावर हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी परिणाम करतो। शिवाय मिळणारं लाकूड जे आहे हे अतिशय टणक आणि कठीण आहे। टणक आणि कठीण लाकडाला जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी अतिशय कमी आहे। जे मागणी कमी आहे त्यामुळे लाकूडतोडीवर त्याचा दुष्परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। दुर्गम प्रदेश आहेत, घनदाट अरण्य आहेत, दलदलीचे प्रदेश आहेत आणि अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणं, रस्ते निर्माण करणं किंवा वाहतूक मार्ग निर्माण करणं हे अतिशय जिकिरीचं आणि अवघड काम आहे। म्हणून त्या ठिकाणी वाहतूक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, वाहतूक सुविधांचा अभाव आहे आणि शिवाय हा प्रदेश जागतिक बाजारपेठेपासून अतिशय दूर अंतरावर आहे। जागतिक बाजारपेठेपासून दूर अंतरावर आहे हा एक महत्त्वाचा घटक त्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं भौगोलिक कारण आहे। विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही, कारण त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती लाकूडतोड व्यवसायासाठी अनुकूल नाही। एखाद्या प्रदेशाचं स्थान सांगितल्यानंतर त्या ठिकाणचं हवामान आणि त्या हवामानाचा त्या ठिकाणच्या मानवी जीवनावर आणि त्या ठिकाणच्या मानवी व्यवसायावर काय परिणाम होईल हे आपल्याला सहजासहजी भूगोलाचा विद्यार्थी म्हणून सहजासहजी सांगता आलं पाहिजे। तर अशा पद्धतीने हे पाच प्रश्न नकाशाशी मैत्री या अंतर्गत आपण पाहिलेले आहेत। त्यानंतर पुढील मुद्दा जो आहे जरा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण लाकूडतोड व्यवसायाशी संबंधित नकाशाच्या माध्यमातून पाच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढील कृती लाकूडतोड व्यवसायाशी संबंधित आपल्याला दिलेली आहे, जरा प्रयत्न करा। आणि जरा प्रयत्न करा यामध्ये तक्ता आपल्याला दिलेला आहे, तक्ता क्रमांक 4.2 आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे। उदाहरणादाखल एक नमुना सोडून दिलेला आहे, तक्ता क्रमांक 4.2 जगातील विविध वनातील लाकूडतोड व्यवसाय हा जो मुद्दा आहे, हा जो घटक आहे, आपण पुढील व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।